आडी मल्लयाजवळ आढळला अनोळखी मृतदेह कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या अप्पाचीवाडी फाट्यालगत अडीमल्लया रस्त्यावर असणाऱ्या दुधगंगा हॉटेलच्या मागे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची घटना रविवार तारीख तीन रोजी सकाळी घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की राष्ट्रीय महामार्ग लगत आडी मल्लया रस्त्यावर दुर्गंधीयुक्त वास येऊ लागला होता यावेळी येथील व्यावसायिकांनी वास कशाचा येत आहे यासाठी परिसराची पाहणी करण्यास सुरुवात केली सुरुवातीला व्यावसायिकांना एखादा प्राणी म्हणून पडला असेल व त्याची दुर्गंधी सुटली असेल असे वाटले होते पण हॉटेल दुधगंगा पाठीमागील बाजूस काही अंतरावरच पुरुष जातीचा मृतदेह असल्याचे दिसून आले जवळ जाऊन पाहणी केली असता मृतदेहावर किडे फिरत असल्याचे पाहून व्यावसायिकांनी तेथून पळ काढला त्यांनी तात्काळ निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधून संबंधित घटनेची माहिती दिली घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी व सहकार्याने भेट देऊन पाहणी केली असता मृतदेह गेल्या चार पाच दिवसापासून किंवा त्यापेक्षा अधिक दिवसापासून या ठिकाणी पडला आहे यामुळे या मृतदेहाची या विचित्र अवस्था झाली आहे सदर मृतदेहाची ओळख पटली नसून मृतदेहाच्या अंगात पांढरा कलरचा शर्ट तर चॉकलेटी कलरची पॅन्ट आहे पोलिसांच्या वतीने मृतदेहाच्या परिसरात कसून चौकशी करण्यात आली संबंधित मृतदेहाबद्दल माहिती असल्यास निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन केले यावेळी कोगनोळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक एम एस सूर्यवंशी काडगौडर व अन्य पोलीस उपस्थित होते रितिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट